धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा, मेडिसिन विभाग 15 बेड्स से सुसज्ज आईसीयू, ईसीजी, 2D इको, पीएफटी, अस्थिरोग विभाग, एक्सीडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशलिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कैंसर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 024-25-22-75-74, तसेच 22-75-75, मोबाईल नंबर 74-99-17-68-64। संगमनेर शहरामधील मालदाड रोड इथे राहणारे श्री कैलास दगडू म्हस्के आणि सौ दीपमाला कैलास म्हस्के यांच्या घरी दरवर्षी गौरींची स्थापना होत असते। म्हस्के परिवार दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं गौरींची स्थापना करत असतात। यावर्षी त्यांनी गौरी गणपतीची स्थापना केली आहे। यावर्षी त्यांच्या घरी गौरी विराजमान झाल्या, त्यामुळे परिसरामध्ये नागरिक यांच्यासह नातेवाईक यांनी कैलास म्हस्के यांच्या घरी गौरी गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। दरम्यान यावेळी भाविकांना प्रसाद देण्यात आलाय। कैलास म्हस्के दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे गौरींची सजावट करत असतात। यंदाही त्यांनी गौरी गणपती राजहंसावरती बसवले आहेत असा देखावा तयार केलाय। संगमनेर शहरामधील मालदाड रोड या परिसरामध्ये गौरी गणपती हे म्हस्के यांचं आकर्षण ठरतं। गेले 2 वर्ष कोरोनाचं संकट होतं, त्यामुळे गणपती उत्सव किंवा कोणताही उत्सव साजरा करता आला नाहीये, परंतु यंदा गणपतीच्या कृपेनं कोरोनाचं सावट दूर झालंय, त्यामुळे गणपतीचा उत्सव मोठ्या जोमात सर्वत्र साजरा होतोय, अशी प्रतिक्रिया यावेळी कैलास म्हस्के यांनी व्यक्त केली आहे। यावेळी दीपमाला कैलास म्हस्के तसेच प्रियंका आणेकर, गजानन मंडलिक तसेच उमेश मंडलिक, साजन कतारी, राजू मातोडे, अमोलिका कतारी, शोभा दरेकर आदी या ठिकाणी उपस्थित होते। मी कैलास म्हस्के बोलत आहे, तर मी संगमनेरहून बोलतोय। तर मी यावर्षी गौरी गणपतीचे सण फार उत्साहाने साजरे करत आहे आणि गेले 2 वर्ष करोनाचा काळ गेल्यामुळे देव विसरल्यासारखे वाटत होतात आणि यावर्षी आनंदाने उत्साहाने मी गौरी गणपतीचा सण साजरी करत असताना तर हंसावर मी जे गौरी गणपती गौरीचा जो बैठक केलेली आहे आणि फार म्हणजे प्रसादाचा पण आनंद सगळ्यांनी घेतलेला आहे आणि म्हणायचा उद्देश असाच का सगळं गौरी गणपतीचे आशीर्वाद असावं आणि सगळं व्यवस्थित हो। कैलास म्हस्के यांनी यावर्षी गौरी गणपती आनंदात साजरे केलेले आहे। गेली 2 वर्ष ते विसर पडला होता त्यांना, परंतु नवीन संकल्पना हाताशी घेऊन एक उत्कृष्टपणे चांगल्या पद्धतीने त्यांनी साजरं केलेलं आहे। देखावे पण एकदम सुंदर आणि खूप मेहनत घेतली आहे दोघांनी पण, आणि एक उत्साह आणि आनंदात आणि सर्व मित्रमंडळी वगैरे त्यांनी प्रसाद घेऊन लाभ घेतलेला आहे त्याचा। आपण 2 वर्ष कोरोनाच्या संकटात होतो आणि यावर्षी गणपतीच्या कृपेने आपल्या सर्वांवरच गणपतींची कृपा झाल्याने आपण सर्वजण यावर्षी आनंदात उत्साहात हे आनंदात आपण करीत आहोत। व त्यातच आणखीन आनंदात कैलास म्हस्के यांनी उत्स्फूर्तपणे एक गौरी गणपतीचं एक डेकोरेशन आणि उत्सुकपणे खूप चांगल्या पद्धतीने साजरे केलेलं आहे। मी स्वतः पाहायला आल्यानंतर मला खूप आनंद वाटला आणि या सर्वांवरच परमेश्वराची कृपा झाली आणि त्यांनी नवीन संकल्पना म्हणून राजहंसाच्या याच्या आपले गौरी स्थापना केली आणि त्यामुळं आपल्या सर्वांवरच आणि इथून पुढे अशीच आपल्या गणपती देवाची आपल्यावर कृपा राहावी। सर्वात प्रथम नमस्कार, मी प्रियंका मनीष अनेकर या गौरी गणपती निमित्ताने सर्वांचं स्वागत करीत आहे। ही प्रथा 11 वर्षापासून चालू आहे। 11 वर्षापासून ही पणजीपासून चालत आलेली प्रथा आपण इथे साजरे करत आहे मालदार रोड या परिसरात। हे दरवर्षी वेगवेगळ्या प्रमाणे ही प्रथा साजरी करतो आहे।
वेगवेगळ्या प्रमाणे हे आज राजहंस या पद्धतीने आपण साजरी केली आहे. मागच्या वर्षी झोक्यात बसलेली गौरी आपण साजरी केली. गौरी ही गणपतीची बहीण आहे. ही तिसऱ्या दिवशी गणपती आल्यानंतर आपण साजरी करतो. करोनाच्या काळात 2 वर्ष आपण ही गौरी साजरी केली नाही, तर आता ही वेगवेगळ्या पद्धतीने आपण ही प्रथा कंटिन्यू करणार आहे. तसेच दर्शनासाठी आवर्जून यावे हीच माझी प्रार्थना. गणपती बाप्पा सगळ्यांना सुखरूप आणि आनंदी राहू हीच माझी इच्छा. आपण मालदार रोड या ठिकाणी आनंद गॅरेज यांच्या समोर आपण विद्युत रोषणाई करून गौरी हा गणपती हा सण साजरा केला. मला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. भरभरून भाविकांनी इथे दर्शन घेतले व आपले मनोकामना पूर्ण होण्यासाठी इच्छा प्रतिसाद मिळावा यासाठी प्रार्थना केली. माझी बहीण दीपमाला कैलास मस्के यांनी ही प्रथा 11 वर्षापासून कंटिन्यू चालू ठेवली आहे आणि इथून पुढे पण अशीच चालू ठेवणार आहे. तर आपण सर्वांनी हे आवर्जून बघावे गणपती गौरीचा हा उत्सव. शाविशेख सी 24 तास संगमनेर.